आकाशवाणी मुंबई। यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। त्यागराज महाराज, आपलं स्नान झालं असलं तर आपण शिवमंदिरात जाऊन तिथे थांबा, मी आलो। ठीक आहे आचार्य, मी शिवमंदिरात जातो। तिथं काकड आरती चालू आहे। ठीक आहे। आपोहिस्ता मयोभस्तान उद्देत दादन महेरणाय चक्षसे योवश्चिवत मूर्सा तस्य भाजयते हनः उषधीरिव मातरः। हे करुणामाते, मी तुझा बालक, बालकाचं कल्याण इच्छणाऱ्या माता, ज्याप्रमाणे बालकांना स्तनपान करवतात त्याप्रमाणे तूही आपला कल्याण रस मला दे। आचार्य, आपला हा प्रेमळ संवाद कुणाशी चाललाय? राजमाती, मी आणखी कोणाशी बोलणार? मी म्हणत होतो ऋग्वेदातलं एक सूक्त, माझ्या मातेशी, करुणामातेशी बोलताना ते सूक्त मला आठवलं। 5 वर्षांनी आपल्याला करुणामातेचं दर्शन घडतंय, 5 वर्षानंतर करुणेच्या पाण्याचा स्पर्श किती सुखदायक आल्हाददायक आहे नाही? तुम्ही म्हणताय ते खरंच आहे आचार्य। मला देखील आज ही करुणा नदी साक्षात करुणा माताच वाटली। महाराज शिवमंदिरात गेले, मीही तिकडेच निघाले, आपणही तिकडेच यावं। अवश्यमेव राजमाती, अवश्य। आचार्य, आम्ही आमच्या साम्राज्याचा 5 वर्षापूर्वी त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारला, त्यासाठी आम्ही शांतीवन गाठलं। तरी सुद्धा आचार्य, आपण मला राजमाता आणि ह्यांना महाराज म्हणता। आपण साम्राज्याचा त्याग केलाय हे खरं असलं तरी लक्षावधी जनतेच्या हृदय सिंहासनावर आपण आणि त्यागराज महाराज कायमचेच आरूढ झाला आहात हे कोण विसरेल का? अजून पूर्ण उजाडलं नाही तरी आपण आता मार्गस्थ होऊया। आचार्य, आपल्याला काय वाटतं? माझी तयारी आहे। राजमाते, आपण अजून थोडं चालू शकाल का? आता फक्त 2 मैल आपल्याला चालायचं आहे। आता चालण्याचं काही विशेष वाटत नाही आचार्य, त्याची सवय झाली आहे मला। 5 वर्षापूर्वी याच वाटेनं आम्ही शांतीवनाकडे निघालो होतो। हो, मला आठवतं, त्यावेळी आम्ही याच करुणा मातेला एक नवस केला होता। नवस? कसला नवस राजमाते? हाच की आमच्या दोन्ही राजपुत्रांनी, चंद्रसेन आणि विक्रमादित्य, या दोघांनी महाराजांनी त्यांना दिलेलं साम्राज्य योग्य तऱ्हेनं सांभाळावं। आचार्य, आचार्य, आपल्याला आठवतं आमच्या साम्राज्याचे 2 समान विभाग करून करुणामातेच्या पूर्वेकडचा भाग आम्ही आमचे थोरले सुपुत्र चंद्रसेन यांना आणि पश्चिमेकडचा भाग धाकटे सुपुत्र विक्रमादित्य यांना दिला। आपापल्या साम्राज्याचे ते सम्राट झाले म्हणून त्यांचे राज्याभिषेक आम्ही घडवून आणले, त्यावेळी झालेला महोत्सव आपल्याला आठवतो आचार्य? आठवतो, तर तो सोहळा अनुपम असाच होता। आचार्य, करुणा मातेच्या काठावरून चालत चालत आम्ही येताना चंद्रसेनाच्या साम्राज्याचं आम्हाला थोडस दर्शन घडलं। त्यांनी आपल्या साम्राज्यात अनेक नव्या सुखसोयी आपल्या जनतेला दिल्याचं आम्हाला जाणवलं आणि त्यांच्या साम्राज्याची प्रगती नित्य वाढते असंही आम्हाला वाटलं। हो, खरंय ते। महाराज, आपण आता इथून करुणा पार करून विक्रमादित्य महाराजांच्या साम्राज्यात प्रवेश करणार आहोत। त्यांनी आपल्या साम्राज्याला कोणतं नवं वळण दिले ते आता आपल्याला समजेलच।
पूर्वेकडच्या चंद्रगिरी मागून हळूहळू सूर्यनारायण वर येतोय. प्राचीला लाल केशरी नारंगी रंगाची उधळण चालली आहे. करुणेच्या पात्रात सूर्याची कोवळी किरण थोड्या वेळानं पडतील तेव्हा या करुणा मातेचं रूप अधिकच सुंदर वाटेल. नाही होय, करुणा मातेचं सर्वच ऋतूतलं रूप मला आवडतं. अरे पण हे काय, इथं करुणेच्या पात्रातलं पाणी खूपच कमी झालेलं दिसतंय. इथं पाणी कमी दिसतंय, पुढे तर पात्रात नुसती वाळूच दिसतेय. आणि त्या तिथं घाटावर आज एवढी गर्दी कसली जमली आहे? करुणा मातेचा उत्सव तर नाही ना? छे छे, उत्सव वगैरे काही नाही. लोक रिकाम्या घागरी हंडे घेऊन बसले, त्यांचे चेहरे काळवणलेले दिसत आहेत. महाराज, या साम्राज्यावर कसं तरी संकट आल्याची चिन्ह मला जाणवत आहेत. मला हे लक्षण बरं वाटत नाही. चला आचार्य, आधी आपण त्यांच्याकडेच जाऊ. ठीक. लोक हो, लोक हो, ते पहा, ते पहा, आपली हाक देवानं ऐकली. आपले थोरले महाराज त्यागराज, राजमाता आणि आचार्य आपल्याकडेच येत आहेत. त्यागराज महाराजांचा, राजमातांचा, आचार्यांचा, त्यागराज महाराजांचा. माझ्या प्रिय प्रजाजनांनो, तुम्ही कोणत्या तरी संकटात सापडला आहात. तुम्ही इथं असे दिनवाने का बसला आहात? माझ्या मातानो, भगिनींनो, तुमचे काळवंडलेले चेहरे मला पाहवत नाहीत. इथं काय अनर्थ घडलाय सांगा? ह्या रिकाव्या घागरी, हे हंडे, हे सारं घेऊन आपल्या कोवळ्या मुलांसह आपण इथं का बसला आहात? महाराज, महाराज, आम्ही कालपासून इथे येऊन बसलो आहोत. इथं स्वतः विक्रमादित्य महाराज येणार आहेत असं आम्हाला समजलं होतं. गेली 3 वर्ष आमच्या भागात पाऊसच झाला नाही. आता या करुणा मातेची इथली करुणाही आटली. आम्हाला आता प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. आमचं जीणं तर असह्य झालंय महाराज. या करुणेच्या पात्रातल्या वाळूत खोल खड्डे खणून त्या साठणारं पाणी आम्ही काही काळ वापरलं. आता करुणा मातेच्या पोटातही करुणा उरली नाही. करुणा कठोर झालीय. आमच्या भागातल्या विहिरी आटल्या, तलाव कोरडे पडले. पाण्याचा असा भीषण दुष्काळ कधीच पडला नव्हता महाराज. कित्येक वर्षापूर्वी असा दुष्काळ पडला होता असं माझा म्हातारा बाप मला नेहमी सांगत असे. पण त्यावेळी सुद्धा करुणेत भरपूर पाणी होतं असं म्हणायचा तो. महाराज, महाराज, आमची शेती उजाड झाली. उभं पीक करपून गेलं. आता जमिनीला भेगा सुद्धा पडल्या आहेत. पाण्याच्या अभावी आमची काय दुर्दशा झाली हे कसं सांगावं महाराज. गोठ्यातल्या गायींना चारा वैरण नाही, प्यायला पाणी नाही म्हणून त्या देखील आटल्या. त्या रुडावल्या, मरायला टेकल्या. आपली जनावरं आपल्या डोळ्यासमोर तडफडून तडफडून मरायला नकोत म्हणून काही लोकांनी त्यांना रानावना जाऊन सोडून दिलं महाराज. महाराज, 5 कोसावरच्या विहिरीला पाणी आहे असं समजलं म्हणून मी त्या विहिरीवर गेले. तर ते पाणी गढूळच होत, त्याला दुर्गंधीही येत होती. तरी सुद्धा थोडं पाणी मिळालं या आनंदात मी घरी आले. ते पाणी फडक्यातून पुन्हा पुन्हा गाळून माझ्या 2 लेकरांना पाजलं. पण हाय रे देवा, तासाभरात माझी ती 2 लेकर तडफडून तडफडून मेली. महाराज, महाराज, पाण्याचं हे अवर्षण म्हणजे एक महान संकट आहे. पाण्याशिवाय माणूस जगणार कसा महाराज? पाण्याच्या शोधार्थ लोक आपापली घरं दारं तशीच टाकून 10 दिशांना निघून गेली. गावच्या गावं उजाड पडलीत. एक भीषण कळा सर्वत्र पसरले महाराज. करुणेच्या या काठावरून जरा 1-2 मैल जाऊन तरी पहा, कितीतरी प्राण्यांचे सांगाडे इथं तिथं वाळूत पडलेले दिसतील तुम्हाला. राजमाते, तू आमची माता, तुला तरी आमची दया येऊ दे. माते, काही करून आम्हाला पाणी दे, जीवन दे. आचार्य, आचार्य,
या जनतेचं हे दुःख आम्हाला पाहवत नाही. आमच्या हृदयात कालवा कलव होते. लोकांची ही करुण कहाणी आम्हाला आता ऐकवत नाही. या लोकांवर अशी आपत्ती का कोसळावी? यावर काय उपाय आहे आचार्य? उपाय ज्यांनी उपाय शोधायला हवा ते विक्रमादित्य महाराज कुठे आहेत? आपण त्यांना भेटून या भीषण प्रसंगाची जाणीव करून द्यायला हवी आहे. मग चला विना विलंब विक्रमादित्य महाराजांकडे जाऊया. चला. पण ते तरी काय करणार आहेत? राजमाते, जन्मदाता बाप हा आपल्या मुलांच्या जन्माचं केवळ निमित्त असतो. आपल्या प्रजाजनांचा खरा पिता असतो तो राजाच. आपल्या प्रजेचं पालन पोषण संरक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच असतं. ते त्यानं पार पाडा. हे काय, स्वतः त्यागराज महाराज, राजमाता आणि आचार्य आमच्या महालापर्यंत येतात याची आम्हाला आगाऊ वर्दी पण मिळू नये याचं जयवंती देवी तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? आश्चर्य जरूर वाटतं, पण महाराजांनी आमच्या गुप्तहेर खात्याला साधी वार्ताही कळू नये इतकी सावधगिरी बाळगलेली दिसते. ते असो. महाराजांचं, राजमातेचं आणि आचार्यांचं आम्ही स्वागत करतो. आमचं स्वागत राहू दे. आमच्या इथे येण्याची वर्दी आपल्याला मिळाली नाही याचं आश्चर्य आपल्याला वाटलं, पण आम्हाला मात्र एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. कोणत्या गोष्टीचं महाराज? आपल्या साम्राज्यातल्या बहुतेक भागात अवर्षणानं एवढं थैमान घातलंय. आपल्या प्रजाजनांना प्यायला साधं घोटभर पाणी सुद्धा मिळत नाही. एवढी पाण्याची टंचाई निर्माण झालीय. करुणेचं पात्र कोरडं पडलंय, तरी त्याची गंधवार्ता अद्याप पर्यंत या महालापर्यंत पोहोचल्याचं जाणवत आहे आम्हाला. राजमाते, गेली 3 वर्ष पाऊसच पडला नाही तर आम्ही काय करावं? शिवाय आमचे थोरले बंधू चंद्रसेन महाराज यांनी पण आमच्याशी उभा दावा मांडलाय. असं? हो. तुम्ही काहीही करू शकणार नसाल तर मग तुमच्या प्रजेचा वाली कोण? राजमाते, त्यांचा तारणहार कोण? चंद्रसेन महाराजांनी नेमकं काय केलंय म्हणून आपण त्यांच्यावर रागावला आहात? आमच्या साम्राज्याला मिळणार करुणेचं पाणी त्यांनी तोडलंय. पाणी तोडलंय ते कसं काय? होय आचार्य, आपण आणि थोरल्या महाराजांनी चंद्रसेन महाराजांच्या मागे उभं राहून आमच्यावर हा अन्याय केलाय. विक्रमादित्य, आपण एका साम्राज्याचे सम्राट आहात, अशी बेजबाबदार भाषा आपण बोलू नये. साम्राज्याची विभागणी करताना तुम्ही चंद्रसेन महाराजांना झुकत माप दिलं. जयवंती देवी, तुम्ही तुमची भाषा जरा आवरलीत तर अधिक बरं होईल. आमच्या कानावर अनेक गोष्टी आल्या आहेत, त्या सर्वांचा खुलासा करून घेण्यासाठी आम्ही चंद्रसेन महाराजांना इथं बोलावलंय. ते आता एवढ्यात इथे येतीलच. हो हो, येऊ देत त्यांना. तुम्हा सर्वांच्या समोरच हा सूर्य हा जयद्रथ होऊन जाऊ द्या. याव 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 चंद्रसेन महाराज याव. आम्ही सर्वजण आपलीच वाट पाहतोय. या चंद्रसेन विक्रमादित्य, मी काय सांगतो ते जरा नीट ऐकून घ्या. तुमच्या वृद्ध पित्याला त्यागराज महाराजांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात दुःख होईल असं आपण काहीही करू नये असं मला वाटतं. तुम्हा दोन्ही राजकुमारामध्ये कधी वाद होऊ नये म्हणून महाराजांनी स्वतः होऊन आपल्या साम्राज्याचे 2 समान भाग करून तुम्हाला दिले. तरी तुमच्यात असंतोष असावा, परस्परांविषयी तुमच्या मनात वैर भावना असावी याचा आम्हाला अतीव दुःख होतोय. करुणा नदी ही आमच्या साम्राज्याची दया माता लोकमाता, तिच्या पाण्यावरून तुमच्यात संघर्षाची ठिणगी पडली. उद्या तुम्ही एकमेकांसमोर युद्धाला उभे राहणार आहात असंही आमच्या कानावर आलंय. पाण्यानं अग्नी विजतो हे आम्हाला ज्ञात आहे, पण करुणा मातेचं पाणी पेटतंय त्यातून वैराग्नी भडकतोय हे मात्र जगावेगळं आश्चर्य घडताना आम्ही आज पाहत आहोत. महाराज,
दुर्दैवाने आमच्यावर युद्धाची पाळी आली ही गोष्ट खरीच आहे. आमचे बंधुराज महाकपटी आणि कारस्थानी निघालेत. आमचं साम्राज्य बुडवावं, ते जिंकून आपल्या साम्राज्याला जोडावं यासाठी ते नेहमी कसली ना कसली संधी शोधत असतात. आमच्यावर नाहक आरोप करू नये जयवंती देवी, आणि आरोप करायचेच असतील तर पुरावे द्यावे लागतील तुम्हाला. कसले कसले पुरावे मागतात चंद्रसेन? करुणा नदीचं पाणी प्रथम काही काळासाठी तुम्ही अडवलं आणि आता ते कायमचं तोडलं. आम्ही करुणा नदीचं पाणी अडवलेलं नाही आणि तोडलेलं तर मुळीच नाही. तुमच्याच राज्यातल्या मोठ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी बागायतीसाठी करुणेचं पाणी अडवून ते वापरलंय, अजूनही वापरतायत. त्याला आम्ही काय करणार? वा वा, काय पण कल्पक उत्तरं देतात आमचे चंद्रसेन महाराज. महाराज, एका मागून एक धरणं बांधून करुणेचं पाणी चंद्रसेन महाराजांनी अडवलंय. आता आणखीही काही नवीन धरणं ते बांधणार असं आमच्या कानावर आले. हे पहा, आम्ही एकही नवीन धरण बांधलेलं नाही. जुन्या धरणांची आम्ही फक्त दुरुस्ती केली आहे. असं? त्यामुळेच तुमच्या राज्यातील हजारो एकर जमीन पाण्याखाली आली आहे ना. विश्वास बसेल अशी एखादी तरी गोष्ट सांगा. चंद्रसेन महाराजांनी उगाचच काही जुनी धरण दुरुस्त केली, त्यापेक्षा करुणेच्या उगमाजवळच धरण बांधून सर्वच पाणी आपल्या राज्याकडे वळवावं, म्हणजे त्यांच्या साम्राज्याचं वैभव अधिक वाढेल. वा वा वा, नाही जयवंती देवींच्याकडून आम्ही काही शिकावं अशी आमची इच्छा नाही. त्यापेक्षा त्यांनी विक्रमादित्य महाराजांनाच आपल्या अनमोल ज्ञानाचा खजिना उघडून द्यावा. समजलं? आम्ही कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या ऐकायला इथं आलो नाही. आपली प्रजा जनावर पाण्यापासून मरत आहेत, त्यांचे प्राण वाचावेत यावर तुम्ही काही उपाय शोधून काढावा हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलोय. राजमाते, करुणा नदीचा उगम चंद्रसेनांच्या राज्यामधल्या चंद्रगिरीवर आहे. खरी करुणा नदी तर त्यांच्याच राज्यात आहे, उगाच तिचा शेपटी एवढा भाग आमच्या राज्यात आलाय. मग आम्हाला पुरेसं पाणी कसं मिळणार? हो, करुणेचा उगम आमच्या राज्यात आहे हे खरं आहे, पण तिचं रूप विशाल होतं ते ती विक्रमादित्य महाराजांच्या हद्दीत गेल्यानंतरच. करुणेचा अधिक भाग आमच्या राज्यात आहे ही गोष्ट खरी असली तरी दोन्हीही राज्यांना मिळणाऱ्या तिच्या पाण्याच्या प्रमाणात फारसा फरक नाही. आमच्या राज्याला पुरेसं पाणी मिळतं याचं कारण आम्ही नवीन विहिरी खोदल्या, मोठ्या तलावात साचलेला गाळ काढून टाकला, डोंगरांवरून जमिनीकडे वाहत येणारं पावसाचं पाणी आम्ही अडवलं साठवलं, आणि यामुळेच आमच्या शेतीची भरभराट झाली, प्रजेला उदंड पाणी मिळू लागलं. असं असं, मग आमच्या हद्दीतलं करुणेचं पाणी आटलं, तिच्या पात्रात वाळू साठली, हे सारं आपोआप घडलं तर? नाही नाही विक्रमादित्य, याचं कारण तुमचं लक्ष राज्य कारभारात नाही. चंद्रसेन, हो, प्रजेच्या कल्याणाची तुम्हाला चिंता नाही, आणि जर असती तर आम्हाला असले भलते सलते प्रश्न विचारले नसते. अहो, तुमच्याच लोकांकडून नदीच्या पाण्याचा कसा गैरवापर होतोय याकडे तुमचं लक्षच नाहीये. नसेलही, पण चंद्रसेन महाराज, तुमच्या राज्यात प्रत्यक्ष येऊन तुम्ही बांधलेली नवीन धरणं कुठं आहेत ती आम्ही लवकरच तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू. अरे वा विक्रमादित्य, आपण अवश्य यावं, आपण अवश्य यावं, आम्ही आपलं आनंदानं स्वागत करू. केव्हा येतात ते तरी सांगा. चंद्रसेन, आम्ही तुमच्या राज्यात असं तसं येणार नाही. येणार ते गजदल, अश्वदल आणि सहस्त्रावधी सैनिक यांच्यासह. त्यासाठी युद्धाचा मुहूर्तही ठरवलाय उद्याचाच. उद्या सकाळी सकाळी आम्ही शस्त्र सैन्य सज्ज होऊन करुणेच्या तीरावर येऊन उभे राहू. आमच्या करुणेच्या पात्रात पाणी नाही ती उणीव आम्ही उद्याच्या युद्धाच्या वेळी शत्रूच्या रक्तानं भरून काढू. करुणेला पाण्याचा पूर नव्हे तर रक्ताचा पूर आल्याचा आम्ही उद्या दाखवू तुम्हाला. विक्रमादित्य, तुम्ही युद्धाची भाषा बोलता आणि आम्ही ती बोलत नसतो कारण आमचा कृतीवर विश्वास आहे. हे पहा, तुम्ही आमच्यावर युद्ध लादणारच असाल तर आम्हीही युद्धाला समर्थपणे उभं राहू याची खात्री बाळगा. आचार्य, आचार्य, इथं कलीचा प्रवेश झालाय. उद्या जे भयंकर घडणार आहे
त्याची स्पष्ट कल्पना आता आपल्याला आली आहे. शिव 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 शिव. उद्या भयंकर संहार होणार. दोन बांधवांतला हा संगर म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धाची पुनरावृत्ती. अरे अरे अरे, आम्ही उभ्या केलेल्या साम्राज्याची द्वारका युद्धाच्या समुद्रात आमच्या डोळ्यासमोर बुडणार आहे. महाराज महाराज, असं म्हणू नका. राजमाता, आपण पण अशा निराश होऊ नका. कुणास ठाऊक, उद्या काहीतरी चमत्कारही घडेल, पण तो चमत्कार आपोआप घडणार नाही. त्यासाठी आपण हे निकरांना लढायला उभं राहिलं पाहिजे. चंद्रसेन महाराजांनी आमच्यावर घोर अन्याय केला आहे, त्याचा प्रतिशोध आम्ही आज घेणार आहोत. आता माघार नाही. चला वीरांनो, शत्रूवर तुटून पडा. अरे करुणेच्या पात्रात मधोमध कोण उभाय? ते आहेत त्यागराज महाराज, राजमाता आणि आणि आचार्य. काय आचार्य, आपले दोन्ही भाऊ उभारून आपल्याला काहीतरी सांगतायत? आचार्य महाराज आणि राजमाते, आमच्या मार्गातून दूर व्हा. तुम्ही पुनश्च शांती वनाचा आम्हाला युद्ध करू द्या. क्षत्रियांना युद्ध म्हणजे क्रीडा. नाही नाही, युद्ध ही क्रीडा नाही. युद्धाने आजपर्यंत मानव जातीचा क्रूर संहारच केलाय. अपरंपार विनाशच युद्धामुळे घडलाय. आणि असा विनाश आम्ही आज घडू देणार नाही. करुणा मातेच्या पवित्र पाण्यात आम्ही रक्ताचा एक थेंबही सांडू देणार नाही. करुणेच्या पात्रात प्रेतांचा खच पडलाय. प्रेतांच्या दुर्गंधीनं इथलं पाणी, इथली हवा दूषित झाली आहे असं आम्ही घडू देणार नाही. तशी वेळच आली तर प्रथम आमचं रक्त आम्ही करुणेला अर्पण करू, त्यानंतरच तुम्हाला संहाराला आरंभ करता येईल. राजमाता, आता युद्ध अटळ आहे, तुम्ही दूर व्हा. नाही, आम्हाला हा संहार मान्य नाही. करुणा मातेच्या पात्रात नागरिकांनी सोडलेले लक्ष दिवे पाहताना नक्षत्रांकित आकाश खाली उतरल्याचं सुंदर दृश्य आम्ही पाहिलेलं आहे. आज युद्धात लक्ष प्राण विसताना आम्ही पाहणार नाही. हे युद्ध आम्ही कदापि होऊ देणार नाही, हा आमचा अढळ निश्चय आहे. आचार्य, आम्हाला युद्धाची खुमखुमी नाही, पण हे युद्ध आमच्यावर लादलं गेलंय पाण्यासाठी. होय, फक्त पाण्यासाठी. आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही युद्धाला उभे आहोत. विक्रमादित्य, आपला राग आम्ही समजू शकतो, पण एक लक्षात ठेवा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यावर कोणताही मानवाचा अधिकार नाही. ही पंचमहाभूत निसर्ग निर्मित आहेत, म्हणूनच आम्ही त्यांना वेदकालापासून परमेश्वराचं रूप मानलंय. हवा, आकाश, सूर्य, चंद्र यांची वाटणी कुणीच करू शकणार नाही. भूमी आणि पाणी ही मानव जातीच्या कल्याणासाठीच आहेत. त्यांचं सान्निध्य माणसाला मिळालं म्हणूनच त्यांचं जीवन धन्य झालं. पण अडाणी मानव त्याची आपापसात वाटणी करू लागलाय. आचार्य, नदीचं पाणी हवं तर तिच्यावर हक्क सांगायलाच हवा. नदी म्हणजे केवळ पाणी नव्हे, ती आहे मानवी संस्कृतीच्या सहस्रावधी वर्षातल्या विकासाची जननी. आचार्य, ओ, आपली भारतीय संस्कृती नद्यांच्या तीरावर वाढली, विस्तारली. वैदिक ऋषींची सूक्त सप्त सिंधूच्या प्रदेशात निर्माण झाली. गंगा यमुनांच्या प्रदेशात यज्ञ संस्था विस्तारल्या. ऋषीमुनींच्या तपप्रधान संस्कृती गंगेच्या तीरावर विस्तारली. आचार्य, या आपल्या करुणा मातेच्या काठीही अनेक यज्ञ तुम्ही केली. अशा पवित्र करुणेच्या काठी आज युद्ध होणार, आज संहार विनाश घडणार. नाही नाही, राजमाता, तुमच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो, आम्ही आता युद्ध करणार नाही. चंद्रसेन, हो, आम्ही आता युद्ध करणार नाही. विक्रमादित्य सम्राटांना
करुणामाईचं जितकं पाणी हवं असेल तितकं त्यांनी घ्यावं. अहो आम्ही भगीरथाचे पुत्र आहोत. भगीरथानं घोर तपश्चर्येनं स्वर्गातून गंगा खाली धरणीवर आणली. आम्ही सुद्धा आमच्या घोर परिश्रमानं आता पाताळातून गंगा वर खेचून आणू. विक्रमादित्य महाराज, बंधू ऐका ऐका, आम्ही स्वतःहून जाहीर करत आहोत की आज तुमची जीत झाली आहे. हो, आज तुमची जीत झाली आहे. आपल्याला करुणा मातेचं हवं तेवढं पाणी द्यायला आम्ही तयार आहोत असं हे करुणा मातेचंच पाणी हातात घेऊन आम्ही आपल्याला सांगत आहोत. आचार्य आचार्य, आम्हाला संकल्प सांगा. विक्रमादित्य महाराजांसाठी आम्ही करुणा मातेच्या सर्वच पाण्यावर उदक सोडायला तयार आहोत. तसंच आजच नव्हे तर कधीही आम्ही या करुणा मातेच्या पाण्यासाठी कलह करणार नाही. सेनापती, आपलं सैन्य मागं घ्या, त्याला राजधानीकडे परत न्या. चंद्रसेन, करुणामाईनं शेवटी तुमच्या हृदयात करुणा निर्माण केली. या वर्षी पाऊस झाला नाही तरी पुढल्या वर्षी वरुणराज प्रसन्न होऊन असा बरसेल की या करुणामाईला पूर येईल. तलाव विहिरी तुडुंब भरून वाहू लागतील. ज्या पाण्यासाठी आज रक्त सांडणार होतं ते पाणी आकाश भरभरून वरून ओते. उदंड पाणी सगळीकडे होईल. विक्रमादित्य, चंद्रसेनांच्या सारखंच आपणही करुणेचा आदर्श निर्माण करावा अशी विनवणी मी आपल्याला करते. राजमाते, आपण महाराज आणि आचार्यांनी आमची विनवणी करावी अशी आमची योग्यताच नाही. आचार्य म्हणजे साक्षात वेदो नारायण. आमच्या तीन पिढ्यांवर आचार्यांनी धर्मछत्राची सावली धरली, म्हणूनच हे साम्राज्य उभं राहिलं. हे धर्मरक्षका, आमच्या साम्राज्याच्या संरक्षका, संवर्धका, हे पहा, आम्ही आमच्या हत्तीवरच्या सुवर्ण अंबारीतून पाय उतार होऊन आपल्या सर्वांच्या चरणस्पर्शासाठी सम्राज्ञी जयवंती देवीसह आपल्याकडे येत आहोत. मानवाच्या सुखसमृद्धीसाठी युद्धतंत्रापेक्षा शांती मंत्राची अधिक गरज आहे. हे धर्मोपदेशका, आम्हाला शांती मंत्र शिकवा. होय आचार्य. विक्रमादित्य महाराज, तुमच्या मनाला शांतीमंत्राची ओढ लागली हा तुमचा प्रचंड विजय आहे. आता आपली पावलं संहाराकडून सर्जनाकडे, तमाकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे पडायला लागली ही अपार आनंदाची घटना आहे. त्याचा खरा आनंद करुणा मातेला झालाय. तिच्या लहरीकडे जरा निरखून पहा, त्या आज आनंद लहरी झाल्या आहेत. या आनंद लहरी ही आज शांती मंत्र म्हणत आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.